आता पाहूयात पुढची बातमी. अचानक ओढवलेल्या आसमानी संकटानं कोल्हापूर आणि सांगली बिथरून गेले असताना पूरग्रस्तांचं जीवन पूर्वपदावर यावं याकरिता नगर शहरामधील अहमदनगर जिल्हा मंडप आणि लाईट फ्लॉवर डेकोरेटर्स असोसिएशननं पुढाकार घेतलाय. त्यांच्या माध्यमातून मदतीची हाक दिली असता डेकोरेशन करत असलेल्या व्यावसायिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. या निमित्तानं एकतेचं अप्रतिम उदाहरण या व्यावसायिकांच्या असोसिएशननं दाखवून दिलंय. कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणी आलेल्या महापुरामुळे इथल्या नागरिकांना खूप संकटांचा सामना करावा लागत असल्यामुळे 2500 सोलापुरी चादर पूरग्रस्तांसाठी आज अहमदनगर इथून पाठवण्यात आल्या. शिवाय यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी सुद्धा 51,000 रुपयांची मदत दिली आहे. संकटाच्या वेळी पूरग्रस्त बांधवांसाठी धावून आल्याचं या निमित्तानं पाहायला मिळालंय. जो वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे मी तो म्हणतो त्याला मदत नाही, त्याला एक कर्तव्य म्हणून सर्व बांधवांनी जो निर्णय घेतला तो खूपच आशादायक स्वरूपाचा म्हणावा असा आहे. त्या सर्व बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपण जो निर्णय घेतला त्याच्यात मी सुद्धा माझ्या वतीनं छोट्याच्या स्वरूपात का होईना 51,000 रुपये त्यामध्ये देऊन माझ्या वतीनं थोडासा सहभाग त्यामध्ये देतो. ते अहमदनगर जिल्हा मंडप लाईट व फ्लॉवर डेकोरेशन असोसिएशनच्या वतीने 2500 चादरी पूरग्रस्तांना वाटण्यात आलेल्या आहेत इथे आमच्या असोसिएशनच्या वतीने. तर हा निश्चित एक चांगला उपक्रम आहे आणि पूरग्रस्तांना आम्ही जितकी जास्तीत जास्त असोसिएशनच्या वतीने मदत करता येईल तितकी आम्ही मदत करू. अहमदनगर जिल्हा मंडप लाईट फ्लॉवर असोसिएशनच्या माध्यमातून कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांसाठी आम्ही सर्व जिल्ह्यातील मंडप फ्लॉवर आणि लाईटवाले मिळून जी काही मदत निधी जमा केली वाटप तिथे जाऊन प्रत्यक्ष करणार आहोत. त्यानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील ज्या सर्व मंडपवाल्यांनी आम्हाला मदत केली आणि इतरही लोकांनी जी मदत केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त